मिटकरी हे कोण आहेत? अजितदादाच्या बंगल्यावर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही, मला माहित नाही ना, मग विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहेत. अमोल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं? ऑपरेटर का? म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का, मला माहित नाही कोण अमोल मिटकरी. तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकतं आणि त्याची दखल घ्यावं लागतं. दखल पात्र माणसाची दखल घ्यावी, त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही. त्याच्यामुळे हा विषय काय नाही. त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं, मी व्हिडिओ दाखवला माझ्या पीएनी मला का, की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे, ती त्यांच्या संपर्कात आहे, हे इकडे येणार. अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोणा, हे इकडे येणार तिकडे. 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल? त्याला पब्लिक तर मारेनच, माझ्या घरात मला वडील मारतील, माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही, एवढी परिस्थिती होईल. एवढंच नाही तर लॉ पॉईंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात? तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल. आणि ह्यांच्यावर काय बोलायचं किंवा काय नाही, आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महबूबाईने सगळे डिटेल सांगितले, ते चांगलं बोलले, त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलावं प्रतिक्रिया? मी खासदार आहे, मी कुणावर बोललं पाहिजे ते मी ठरवी. मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे, विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं, त्याला उत्तर काय द्यायचं, कशामुळे द्यायचं उत्तर कशाला, ह्या विषयाला विनाकारण बगल देणे, विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी ताकद या महाराष्ट्रात आहे, देशात आहे, देशानं बघितली, ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत कुणाला पचवता येईल ना, म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं काम. ओके, धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.